मस्त भन्नाट असं फटाफट बनणार आहे चिली चिकन आहे. खूप छान दिसतं, चवीलाही खूप छान लागतं, आणि मुख्य म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खायला तुम्हाला आवडत असेल तर हे खूप छानसं स्टार्टर होतं कमी मेहनतीमध्ये आणि कमी त्रासामध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त असं क्रिस्पी चिली चिकन कसं बनवायचं ते बघतो आहे. फटाफट होणारं हे स्टार्टर आपण म्हणू शकतो मेनली नॉनव्हेजमध्ये, आणि हे छानसं ज्युसी त्याचं टेक्स्चर आणि क्रिस्पी ॲट द सेम टाईम कसं बनवायचं हे आपण बघूयात. तर इथे ना बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी, चिकन ब्रेस्ट आहे आणि काही बोनलेस पार्ट आहे. तर हे असे छान लांब स्ट्राइप्समध्ये कट केले. आता तुम्हाला असं नसेल करायचं स्क्वेअरमध्ये केले तरी चालेल, काही हरकत नाही, चौकोनी तुकडे, पण मी हे असे स्ट्राइप्स केलेले आहेत. यामध्ये आपण घालूयात आलं लसूण पेस्ट एक चमचाभर, त्याचबरोबर मिरपूड अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. चिली चिकन आहे त्यामुळे मधुराज रेसिपीचाच बॅडगी मसाला मी वापरते. रंग खूप छान येतो आणि पदार्थ तिखट नाही होत. कुठे ऑर्डर करायचा लिंक सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, नक्की चेक करा. साधारण एक दीड चमचा लाल तिखट आणि लिंबाचा रस, हवा तर तुम्ही व्हिनेगर पण घालू शकता पण मला लिंबाचा रस जास्त आवडतो व्हिनेगरपेक्षा. आता हे ना चिन्नस सगळे छान मिक्स करूयात मसाले चिकनसोबत. तर हे छान असं कंबाईन झालं की यामध्ये आपण एक अंडं घालूयात. हवं तर योकचा पार्ट तुम्ही काढून घेऊ शकता, मी पण फक्त एग व्हाईट घालते, एग योक नाही घालते यामध्ये. फक्त बाइंडिंग येण्यापुरतं आपण एगचा वापर इथे करतो आहे. आणि यामध्ये घालूयात एक साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉर आणि एक 2 ते 3 चमचे मैदा. याचं कोटिंग खूप छान बसतं, सो हे गरजेचं आहे. सेपरेट बॅटर आपण नाही करत आहोत, हे यामध्येच कोट करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर मैदा वगैरे घालायच्या आधी हे ना सगळे जिन्नस म्हणजे हे मॅरिनेट केलेलं चिकन एक अर्धा तास तुम्ही मॅरिनेट करून घ्या आणि मग मैदा वगैरे घाला. पण मी लगेच करते. हे छान असं मिक्स करायचं. आता आपण हे तळून घेऊयात. कुठलाही पदार्थ आपण तळतो तेव्हा मी सांगत असते की लो टू मीडियम हीट किंवा मीडियम हीटवर तळा. पण ज्या पदार्थामध्ये प्रोटीन जास्त असतं, पनीर असो चिकन असो, ते ना कायम थोड्या हाय हीटवर फ्राय करायचे. त्यामुळे काय होतं ना, त्यातले जे ज्युसेस आहेत ते इंटॅक्ट राहतात आणि तो पदार्थ मग चिवी नाही होत. अदरवाईज काय होतं, खूप वेळ तुम्ही तळत राहिला तर त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातो आणि आतमध्ये ते चिवी होतात. त्यामुळे आता हे चिली चिकन पण मी हाय हीटवर तळणार आहे. बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे. आता हे यामध्ये सोडूयात आणि खूप वेळ नाही, 1-2 ते 3 मिनटात पीस तळून झाला पाहिजे, 3 मिनिट मॅक्स, कारण शिजला पण पाहिजे आतमध्ये. मीडियम टू हाय हीटवर साधारणपणे 1-4 मिनिटं हे चिकन मी छान असं फ्राय करून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल याचं जे कोटिंग आहे तसंच इंटॅक्ट राहिलं आहे. ते कुठेही तेलामध्ये सुटलेलं नाही आहे किंवा त्याचे मसाले सेपरेट झालेले नाही. सो यासाठी मी एग योक यामध्ये टाकायचं टाळते. वा, तुम्ही बघू शकाल मस्त. तर आपण हे टिश्यू पेपरवर काढूयात. मस्त क्रिस्पी झालं आहे. आता याच पद्धतीने सगळं चिकन मी फ्राय करून घेते. हीट एकसारखी ठेवायची चिकन तळताना आणि पीसेस शक्यतो ना एकसारखे ठेवायचे, म्हणजे पण ते तळले पण एकसारखे जातं. हे खरं असंच खायला खूप छान लागतं. सॉसमध्ये टाकायची गरज नाही, पण एनिवे तुम्हाला जर चिली चिकनच खायचं असेल, पुढची स्टेप पण आपण बघू जाऊयात. चिकन सगळं तळून झालेलं आहे, मस्त क्रिस्पी झालं आहे बघू शका, आणि आतमध्ये पण छान असं ज्युसी आहे. तुम्ही बघा, ड्राय झालेलं नाही आहे. सो हेच रिझन आहे की जेव्हा तुम्ही तळताना तेव्हा हाय हीटवर तळायचं, म्हणजे आतमध्ये ते असं ड्राय पडत नाही, छान असं ज्युसी राहतं.
अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता आपण याचा सॉस बनवूयात चिली चिकन बनवण्यासाठी. सो इथे एक चमचाभर तेल गरम केलेलं आहे. थोडंसं ही प्रोसेस आहे ना हाय हीटवर करायची, म्हणजे त्याला अशी स्मोकी चव छान येते. तर तेलामध्ये घालायचं आहे आलं बारीक चिरलेलं, लसूण पाकळ्या, हे फक्त मिक्स करून घेऊयात एक 30 सेकंद. खूप वेळ करायची गरज नाही आहे. आता यामध्ये घालूयात कांदा, असे क्यूब्स करून घेतले, आणि ढोबळी मिरचीचे पण एकसारखे क्यूब्स केलेले आहेत. तर हे पण पटकन टॉस करत एखाद मिनिटभर फक्त आपण हे टॉस करून घेतो एकत्र. भाज्यांचा क्रिस्प आहे ना आहे तसा राहिला पाहिजे. आता यामध्ये सॉसेस घालूयात. गॅस आता मी थोडासा लो हीटवर करते. सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस. या सॉसेसमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मी शक्यतो चायनीज बनवताना मिठाचा वापर नाही करत ग्रेव्हीमध्ये स्पेसिफिकली. आता या सॉसला हलकंसं आपल्याला टेक्स्चर द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथे मी ना एक चमचाभर कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे, त्या कॉर्नफ्लॉरमध्ये घालूयात पाणी आणि याची स्लरी करून घ्यायची. आणि हे स्लरी घालूया या सॉसमध्ये आणि थोडंसं पाणी. तुम्हाला चिली चिकन ड्राय हवं असेल तर फार पाणी नका घालू. तुम्हाला जर यामध्ये थोडंसं सॉसी करायचं असेल, सॉस जास्त अपेक्षित असेल, तर मग पाण्याचा वापर थोडा जास्त करू शकता. मस्त दिसतंय, हा सॉस ऑलमोस्ट तयार आहे. यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या, चिली चिकन आहे त्यामुळे मिरची हवीच. आधी घातली तरी चालेल. आणि हे जे चिकन आपण घेतलेलं आहे फ्राय करून, हे घालायचं आणि हे ना छान असं टॉस करायचं या सॉसमध्ये, छान कोट करून घ्यायचं. मस्त छान असं हे चिकन कोट झालं आहे सॉसेसमध्ये, तुम्ही बघू शकाल. आणि हे लगेच असं गरमागरम सर्व करायचं, म्हणजे याचा जो क्रिस्पी टेक्स्चर आहे, क्रिस्पीपणा आहे चिकनचा, तो तसाच राहतो आणि चिकन आहे ना सॉफ्ट पडत नाही. आता यावर घालूयात कांद्याची पात आणि इथे आपलं क्रिस्पी असं चिली चिकन बनवून तयार आहे. गरमागरम सर्व करा, बनवून ठेवू नका. हवं तर तुम्ही चिकन फ्राय करून ठेवू शकता, एक तासभर ते छान क्रिस्पी राहतं. पण सॉसमध्ये घातलं की लगेच प्लेटमध्ये घेऊन खायला सुरू करायचं. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीजसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.